आणि या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोनही गटांकडनं म्हणजे शिंदे आणि ठाकरे दोनही बाजूंनी जोरदार तयारी करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाडा या परिसरातनं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईत येत आहेत. मुलुंड टोलनाका परिसरातनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. मी सध्या आहे मुलुंडच्या टोल नाका परिसरामध्ये आणि सकाळपासूनच मुलुंड टोल नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बसेस ज्या आहेत त्या दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एकूणच आज मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. एकूण शिवसेना यामध्ये फूट पडल्यानंतर मागच्या वर्षी देखील आपण बघितलं आणि यावर्षी देखील तशीच परिस्थिती जी आहे ती दिसते आणि तशातच जे एकूण या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते इथं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने जर का बघायचं तर विदर्भातनं मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या दाखल होत आहेत. आपण बघू शकतो वर्धा जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, नागपूर असेल, अशा या सगळ्या विविध जिल्ह्यांमधनं सध्याला जो दसरा मेळावा आहे शिवसेनेचा शिंदे गटाचा त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आझाद मैदान परिसरामध्ये आज शिवसैनिक जे आहेत त्या दाखल होताना पाहायला मिळणार आणि आता आपण ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या बघू शकतो की आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आपल्याला जाताना बघायला मिळत आहेत. दुसरीकडे जर का बघायचं तर ठाकरे गटाचा देखील जो दसरा मेळावा आहे तो शिवतीर्थावर पार पडणार आहे आणि त्याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती देखील ठाकरे गटाकडनं करण्यात आलेली आहे. प्रामुख्यानं यासाठी रस्ते वाहतूक असेल किंवा मग रेल्वे वाहतूक असेल दोन्हीकडनं जी हे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते आज आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. मात्र दोन्ही नेत्यांकडनं या कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीसाठी काय संदेश देण्यात येतोय हे बघणं देखील महत्वाचं असेल. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.